नामदेवजी कांबळ्यांनी आपल्या साहित्यातनं एक फार मोठा परिवर्तनाचा विचार मांडला. उपेक्षितांचं दुःख हे जगल्यानंतर जो व्यक्त करतो त्या अभिव्यक्तीचं जे काही त्या ठिकाणी मोल असतं हे प्रचंड मोठं असतं आणि ते मोल आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतं. आज एक अत्यंत महत्वाची खंत त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडत असताना पहिल्यांदा 50 वर्षाकरता आरक्षण ठेवलं, नंतर अटलजींनी त्याला वाढ दिली, मग मोदीजींनी त्याला वाढ दिली. पण आजही ज्यावेळेस आपण एकूणच दलित समाजाची अवस्था पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की अजून खूप काळ आम्हाला हे आरक्षण योग्य प्रकारे राबवावं लागणार आहे. आणि जी खंत त्यांनी मांडून दाखवली, या राज्यातला मातंग समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, सुदर्शन समाज असेल, चर्मकार समाज असेल, बुरड समाज असेल, असे एक मोठी समाजाची व्यवस्था आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले कुठेही दिसत नाही. किंबहुना आरक्षणापासून समाजाचा एक मोठा घटक आजही दूर आहे. ज्यांना मिळालं त्याचा आनंदच आहे, पण ज्यांना मिळू शकलं नाही त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचेल? नाहीतर मग आम्ही आरक्षित समाजातही कास्ट नाही पण क्लास कॉन्फ्लिक्ट तयार करू, दोन वर्ग तयार करू. आमच्या शेड्यूल कास्टमध्ये देखील अशी अवस्था येऊ नये की आहेरे आणि नाहिरे तयार झाले आहेत. अशी अवस्था यायची नसेल तर जो भाव त्यांनी या ठिकाणी सांगितला की हा जो काही वंचित घटक आहे या घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. खरं म्हणजे आपण या ठिकाणी नामदेवजी जे सांगितलं अतिशय सत्य आहे. मला याची कल्पना नाही की राजकीय इच्छाशक्ती आमच्या सगळ्यांमध्ये किती आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती आहे का आणि ती आम्ही करू शकू का हे मी नाही सांगू शकत. पण आपण जो मुद्दा मांडला की आज हा विचार करावाच लागेल की वंचितांमधले अतिवंचित जे आहेत या अतिवंचितांना कशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेचा फायदा देता येईल आणि त्या दृष्टीनं आपण जे विचार या ठिकाणी मांडले आहेत ते खरोखर अत्यंत महत्वाचे विचार आहेत.